मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना से करदाताओं पर कोई अतिरिक्त बोझ नहीं पड़ेगा। महाविरोधी गठबंधन के तीनों प्रमुख नेताओं की नींद उड़ गई है, इसलिए उन्होंने मुल्ला को आगे कर शिखंडी नीति को बढ़ावा देने की कुटिल योजना बनाई है। राज्य की लगभग 6 करोड़ महिलाओं का मानना है कि तीनों भाई मुख्यमंत्री एकनाथ भाऊ, उप मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ और अजीत दादा इस योजना को हर हाल में चुनाव के बाद भी अगले 5 साल तक जारी रखेंगे। राज्य में ये महिलाएं हैं जो महायुति को सत्ता में वापस लाएगी और विपक्ष को उनकी जगह दिखाएगी। राज्य में महिलाओं के अधिकारों के लिए भी बस अब लड़ना है। राज्यातील करदात्यांवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे कोणताही अतिरिक्त करभार पडणार नाही। या योजनेकरता राज्य सरकारने निधीची जी काही तरतूद असते ती अगोदरच करून ठेवलेली आहे, मात्र महाविरोधी आघाडी मार्फत उगीचच खोटा अपप्रचार केला जात आहे आणि ही योजना कशी चुकीची आहे, ही योजना असफल होईल अशा बातम्या राज्यातील महिलांमध्ये आणि जनतेमध्ये पसरविण्याचा एक कुटिल डाव टाकला आहे आणि एका सनदी लेखापालाला मुल्ला नावाच्या एका व्यक्तीला पुढे करून एक कुटिल डाव या विरोधकांमार्फत या योजनेच्या विरोधात टाकला गेलेला आहे। जनहित याचिका टाकली गेली म्हणे काय, तरी या योजनेमुळे करदात्यांवरती अतिरिक्त भार पडेल, परंतु तसं काही नाही। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजित दादा हे तीनही भाऊ मिळून या राज्यातील जवळपास 6 कोटी महिलांच्या हितासाठीच ही योजना आणलेली आहे आणि ही योजना प्रचंड प्रमाणात यशस्वी होण्याच्या दिशेने चाललेली आहे। म्हणूनच विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकलेली आहे आणि म्हणून दिवसेंदिवस ही योजना खोटी आहे असा अपप्रचार यांच्या मार्फत केला जात आहे। तेव्हा महिलांना खास करून माझं आवाहन आहे की आपल्या विरोधात ही योजना बंद पाडण्याच्या विरोधात विरोधकांचा हा कुटिल डाव हाणून पाडा आणि येणाऱ्या निवडणुकीत यांना यांची जागा दाखवून द्या। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।